एका मिनिटात आम्हा सगळ्यांसाठी चहा बनवून आणायचा आहे उत्कृष्ट चहा. हे बघ, काही टेन्शन घ्यायची गरज नाही ग बेटा. गम्मत आहे ही, खेळ आहे हा, साधा साधा खेळ. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, पटपट जा आणि चहा बनवून आण. लक्षात ठेव, तू कांता चोरगेची सून आहेस, तुला हा खेळ जिंकायलाच हवा. काय आणि मी काय म्हणतोय, पण आता जेवणाच्या वेळेला चहा घेतली पिता. अरे चांगलं केटर करणं जेवण येणार आहे फुकट, ते फुकट वाया घालवायचं, चहाचं फुरके घेत बसायचं. फुकट म्हटलं ना की तुमचं ना जीव असं चुरचुर 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 करायलाच लागतो. बघा असं करतात, उगाच मला चिडीला आणू नका. तुम्हाला काय करायचंय हो, ते जेवढा खाण्याचे पैसे सगळे बाबूराव देणार आहेत ना, मग तुमचे थोडेच फुकट जाणार आहेत पैसे. आणि जेवणार तर आपण सगळेच आहोत, व्यवस्थित जेवणार आहोत, पण त्याआधी माझ्या लाडक्या सुनेच्या हातचा चहा मात्र सगळ्यांनी चाखायलाच पाहिजे, त्याशिवाय कशी हो जेवणाची गोडी वाढणार, नाही का? आणि तुझी वेळ सुरू होते आता. आता 3 2 1 पळ. अगं पण आई, तिला किचन मध्ये साखरेचे ते चहा पावडरचे डबेच माहिती नाही, ती कशी काय एका मिनिटात चहा करणार? अरे शोधणार ती, आता सून नाही आहे का आपल्या घरची, तिलाच सगळं बघायचंय. शोधणार शोधणार, तू काही काळजी करू नको, शोधेल ती. कांतागकूंचा स्वभाव इतका वाईट नाहीये, आपलं नातं जुळल्यानंतर त्यांना कदाचित मी आवडायलाही लागेन. आम्ही लहानाचे मोठे झालो या घरात, किती आठवणी आहेत आमच्या या घरात. बाबा हे घर आमच्यासाठी तुमच्या इतकंच मोलाच आहे, आणि ते मी दुसऱ्या कोणालाही हिरावून घेऊ देणार नाही. आई कुकर लावून झालाय, आपण जेवायला घेऊया. बाबा अहो, तुम्ही तरी समजवा नाहीला. तुम्ही दोघे इतके उदास का बसलात? बाबा वृंदा कांता काकूंकडे सून म्हणून गेली आहे, सगळीजण किती खुश आहेत, किती मजा करतायत, बघा ना. बाबा तुम्ही का काळजी करताय, खरंच वृंदा खूप सुखात राहील तिथे, त्यांच्या घरातले ना सगळे वृंदाला खूप खुश ठेवतील. बाबा बाबा आई, वृंदा कधी ना कधी सासरी जाणारच होती ना ग, मग तुम्ही या गोष्टीचं का वाईट वाटून घेताय? अगं वृंदा सासरी गेल्याचा आनंद आहेच, पण मुलगी सासरी जाऊन तिचा संसार सुरळीत सुरू होत नाही ना, तोपर्यंत तिच्या आई वडिलांना काळजीही वाटते चंदना. हो आई सगळं मान्य आहे, पण वृंदाला इतकं चांगलं सासर मिळालंय, काही काळजी करण्याची गरजच नाहीये. तू बघितलंस ना कांता काकू तिच्याशी किती छान वागत होती ग, किती प्रेमाने वागत होती तिच्यासोबत. खरंच कांता काकूंना तिला खूप खुश ठेवतील बघ तू. इतर म्हणते काळजी करण्याचं कारणच काय आहे, इथे दोन घर सोडून तर राहते ती. आत्ताच बघ ना त्यांच्या घरी काय चाललंय,
सगळं कळतंय आपल्याला, हो की नाही? पटतंय ना तुम्हाला माझं? मग चल जेवायला घेऊया. चल केदार. बाबा प्लीज, आज खूप दगदग झाली आहे तुमची. चला. वाह मस्त अप्रतिम छान चहा झालाय. चहा करावा तर वृंदानेच. तुम्हाला सांगतो आमच्या अबुधाबीत की नाही टपरीवरती असा चहा मिळतो. म्हणजे आमच्या इथल्या टपरी सुद्धा वॉश असतात अबुधाबीतल्या. पण जीजू टपरीच काय, तुमच्या अबुधाबीच्या 5 स्टार पेक्षा पण मस्त चहा झालाय. काय सुवर्णा ताई, बरोबर आहे. हे माझ्या डॅडीच्या अबुधाबीला काय बोलायचं नाही हा, हो की नाही डॅडी? आणि सतत तू आमच्या अबुधाबीला बोलत असते. हा एक मिनिट थांबा सगळ्यांनी. चहा चांगला झालाय पण तुला 1 मिनिटाचा वेळ दिला होता, होय की नाही? त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला तुला. काही हरकत नाही, पहिली वेळ आहे तिची, त्यामुळे कांता चोरगीने तिला माफ केलेला आहे. वृंदा चहा खरंच खूप छान झालाय. हे बघ वृंदा, तू आज खूप दमली आहेस, तुझी धावपळी झाली आता, त्याच्यामुळे तू आज जाऊन खरंच आराम कर. चला आता दुसरा खेळ खेळणार होता आपण, हे ठेव का? ठेवूया. वा वा वा. आणि दुसरा खेळ बरं का, फारच मजेदार आहे. काय येतो पटकन सांग ना. या खेळामध्ये प्राची सुवर्णा आणि वृंदा तिघी जणी सहभागी होणार आहेत. अगं पण अजून एक खेळ कशाला आता? काय प्रसाद दादा, आतापासूनच वहिनीची काळजी सुरू वाटत. तयार आहेस ना बेटा? हो हो. चला पण नक्की आम्ही तिघींनी काय करायचंय? तुम्ही तिघींनी बाहेर जायचं. बाहेर मी 3 साड्या वाळत घातलेल्या आहेत, त्याची व्यवस्थित घडी करायची इस्त्री केल्यासारखी, आणि ती व्यवस्थित केलेली घडी माझ्याकडे घेऊन यायची. जी कोणी मुलगी ती घडी माझ्याकडे पहिल्यांदा घेऊन येईल ती खेळ जिंकली. चालेल ना? हो. तुमची वेळ सुरू होते आता. 3 2 अहो, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल. नाही, आपण जे मांडववाल्याला आगाऊ पैसे दिले होते ना, ते त्याने मला परत केले. मग? हो, पण ते पैसे माझ्या हातात पडण्यापूर्वीच त्या लक्ष्मीकांतने ते काढून घेतले. हो ना, मला म्हणाले की माझ्याजवळ मी नीट ठेवून देतो. त्यावेळेला ठीक होतो,
पण आता लग्न झाले तर ते पैसे आपण मागून घ्यायला हवेत ना. हो पण ते पैसे आता कुणाकडून मागायचे, म्हणजे विषय कुणाकडे काढायचा. आपण थेट लक्ष्मीकांतकडेच पैसे मागूया का? नाही नको. कितीही झालं तरी व्याहांचा जावई होतो आता. खरंय, त्या लोकांशी आता आपले नातेसंबंध जुळलेत म्हटल्यानंतर त्या लक्ष्मीकांतची जरा जपूनच बोलायला हवं. मी असा विचार केला की तुमच्या एकदा कानावर घातलं म्हणजे बरं होईल ना. नाही, बरोबर आहे तुझं. तू नको काळजी करू, मी बघतो काय ते. त्याच्याशी कसं बोलायचं काय बोलायचं मी बघतो. काय मजा आली आज तुझ्या लग्नाचं. काय पोटभर जेवलं माहितीये. वा, तुला सांगतो असं टेस्टी जेवण ना आमच्या अबुधाबीत सुद्धा मिळत नाही. माझं तर असं म्हणणं आहे की आपल्या पद्धतीचं जेवण कुठेच मिळत नाही बाहेर. म्हणून मी तुला सांगतोय की कायमस्वरूपी आम्हाला इथेच ठेवून घे असं वडिलांना सांग. म्हणजे काय एक मोठं कुटुंब, सुखी कुटुंब, काय तुला काय वाटत? अहो भाऊजी, पण तुमच्या कामाचं काय तिकडे अबुधाबीला? ते कामाचं मी बघतो रे, पण तुला खरं सांगू प्रसाद, अख्ख्या फॅमिली बरोबर तिथे राहणं परवडत नाही रे, आणि खूप त्रासदायक असत. आणि त्यातून तुझी बहीण इतकी वर्ष इथे राहिले, तिकडे गेल्यानंतर लगेच तिला आईची आठवण आली तर तिचं काय? तुझ्या वृंदासारखं नाही ना रे बाबा की आईची आठवण आली घराच्या बाहेर पडलं की लगेच माहेर. नाही म्हणजे सुवर्णाताई इतकी वर्ष इकडे आमच्याकडे राहिली आहे, मला नाही वाटत की अबुधाबीला गेल्यावरती तिला इकडे आमची आठवण येईल, मला नाही वाटत. आणि समजा आठवण आली तर? म्हणजे मी माझ्या वर्षभराची सगळी कमाई त्या विमान कंपनीच्या बॉडक्यावर होतायची आणि इथे निघून यायचं, तुझ्या बाबांना चालेल का? एक काम करता का भाऊजी, तुम्ही सरळ माझ्या बाबांशी बोला, मी आत्ता बाबांना बोलतो. थांबा. नाही, ते काम तुझ्याकडेच राहिलं, तुझ्या वडिलांना आणि तुझ्या फॅमिलीला तू पटवायचं की आम्ही दोघांनी आणि अलंकारनी इथेच राहायचं म्हणून. तर तुला कळलेलं आहे मला काय सांगायचं ते. म्हणजे तुला सांगतो की सुहागरात म्हणजे बापू काय सांगताय त्याला काय शिकवताय? ए नसते, तुमचे फुकटचे सल्ले देणं बंद करा. त्याच्याऐवजी ती बेडरूम रिकामी करा प्रसाद आणि वृंदासाठी, कळलं का? चला हॉलमध्ये व्यवस्था करा तुमची, चला. नुसतं नंदी बैलासारखी मुंडी हलवू नका, निघा उभे आपले तिथे. लक्षात ठेव बरं. चला येतो. गुड नाईट. काय सांगत होता फुकटे? नाही नाही काय नाही, उगाच आपलं. त्याला काय कळणार म्हणा मधुचंद्र वगैरे. मी तुला सांगतो, बायकोचं कसं आपल्या गिरायकासारखं असतं बघ दुकानातल्या. म्हणजे आपण काय करतो, जेव्हा पहिल्यांदा गिरायक आपल्या दुकानात येतं तेव्हा त्याला खूप चांगला माल, चांगल्या प्रतीचा माल त्याच्या समोर ठेवतो. हो की नाही? त्याला किंमत वाढवून सांगतो, मग त्यांनी घासाघीस सुरू केली की किंमत परत कमी करतो. आपण गिरायकाला खुश करतो, त्यांनी काय होतं गिरायक आपल्याकडं परत परत येतं. हा, पण बायकोचं तसं नसतं. आपल्या मनासारखी बायको आयुष्यात एकदाच येते, त्यातून वृंदासारखी गोड मुलगी मिळणं हे तर भाग्य आहे. तेव्हा वृंदाला खुश करणं हे तुझ्या हातात आहे प्रसाद. गिरायकाशी गोड बोलून आपण आपला फायदा करून घ्यायचा असतो, तसं वृंदाशी गोड बोलून तू तुझा फायदा. बाकी उद्या दुकानात बोलतो सकाळी. सुदेश दादा आलाय, बोल त्याच्याशी. कसे आहात बाबा? मी छान, आनंदात. लग्न झाले? वा, प्रेझेंट बिझेंट मस्त. बोला बोला दादा. तू आत्ता? अरे लवकर येणार होतो पण जरा ट्रॅफिक मुळे उशीर झाला. बरं, वृंदा कुठे आहे? ना आतमध्ये बोलू का? नाही नको, ऍक्च्युली ऑफिसचं काम आहे त्यामुळे मला जायचंय. बरं, हे घे गिफ्ट. गिफ्ट? अरे तुझ्या लग्नाचं. घे घे घे. थँक्स. बाबा तुला काय सल्ला देत होते. एनिवे हे बघ, मी तुझा मोठा भाऊ या नात्याने तुला एवढंच सांगतो, बाबांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नकोस. लग्नाचं नातं टिकवणं हे मधुचंद्राच्या रात्री घडणाऱ्या गोष्टींवर अवलंबून नसतं, तुमच्या दोघांमधलं प्रेम आणि समजूतदारपणा ह्या गोष्टींवर अवलंबून असतं.
तू वृंदाला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर. बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा तिला काय हवंय या गोष्टीकडे लक्ष दे. दादा तू जे काय म्हणतोस ना ते मला पटतंय. बघ मी आत्ता बाबांचं म्हणणं ऐकून घेत होतो कारण मला त्यांना दुखवायचं नव्हतं. पण आजपासून मी तेच करणार आहे जे वृंदासाठी जास्ती महत्वाचं असेल. अरे उद्यापासून परीक्षा आहे तिची, पेपर्स आहेत तिचे, उद्याच्या पेपरची रिव्हिजन असणार तिची सगळी राहिलेली, आणि आजची सगळी रात्र मी तिला अभ्यासासाठी देणार आहे. अलंकार असं नाही बोलायचं की तुझी मामी झाली आहे ना. हे बघ अलंकार, आपण अबुधाबीला गेलो ना मी तुला सेपरेट रूम देईल, ती पण एसी वाली. तोपर्यंत आपण हॉलमध्ये झोपूयात. हा जा, तुझे डॅडी आहेत ना बाहेर, जा बरं. चल ये वृंदा, बघ कशी मस्त सजवली आम्ही रूम. आणि आजपासून ही तुमच्या दोघांची रूम. आजपासून तुमच्या दोघांची रूम. अलंकार अलंकार जाऊ दे, राग नको माणूस, हा त्याचा स्वभावच तसा आहे. अगं ये ना, बैस ना, बैस. दमली असशील ना? नाही. ए पण किती मजा आली ना आज. आईच्या डोक्यात ना एक से कसले भन्नाट गेम्स निघाले, अगदी ते ह्याच्यात दाखवतात ना होम मिनिस्टर मध्ये, तसं वाटलं. हो ना, आई सुद्धा त्या आदेश भाऊजी सारखीच बोलत होती, सेम टू सेम. हो ना, मजा आली ना. पण वृंदावहिनी तर एक पण गेम नाही जिंकली. जाऊ दे ग, तिने प्रसादचं मन जिंकलं हेच खूप आहे, हो की नाही? वास होता, आपण जाऊया आणि प्रसाद दादाला पाठवूया. पण वृंदावहिनी तू झोपू नकोस बर का, नाही तर तू इथे झोपलीस तर आमच्या प्रसाद दादाचे स्वप्न पण झोपतील नाही का ग. बास होता, खूप त्रास झाला तिला देणं, चला आम्ही जातो. चलो बाय. गुरुजी म्हणाले की हे असं हॉस्पिटलमध्ये जे घाईघाईत लग्न उरकलं ना ते नाही ग लाभदायक, म्हणजे ते शुभ नाहीये. मायनस अरे ऍक्च्युली वृंदा कांता काकू हा ना बेटा. आता काकू नाही, आई म्हणायचं. बस बस ग बस. नात्याने जरी सासू असले ना तुझी, तरी तू मला मुलीसारखीच आहेस बाळा, हो की नाही? खर तर मी तुला म्हणजे तुम्हाला काही सांगायचं म्हणून आले होते. वृंदा मला माफ कर ग, माझ्या आजारपणामुळे तुमच्या लग्नाचा सगळा सावळा गोंधळच झाला. हे असं हॉस्पिटलमध्ये लग्नाचं उरकावं लागलं ग. नाधड कुठले विधी झाले, हा काही संस्कार झाले, घाई घाईत सगळं आपलं आवरलं आपण. त्यामुळे ना राहून राहून बाळा मला तुझी खूप काळजी वाटत होती ग, म्हणून मग मी गुरुजींना शेवटी फोन लावला आणि सगळी परिस्थिती सांगितली. हे तुला माहितीये, माझ्या मनात जी शंका होती ना तीच खरी ठरली ग वृंदे. काय झालं? गुरुजी म्हणाले की हे असं हॉस्पिटलमध्ये जे घाईघाईत लग्न उरकलं ना ते नाही ग लाभदायक, म्हणजे ते शुभ नाहीये. तुम्ही दोघं नव्या काळातले आहात ग, तुम्ही विज्ञानाला धरून सगळं करता,
माझं तसं नाही, मी आपली जुन्या काळातली आहे. तू हसशील मला, कारण तुझ्यापेक्षा चार बुक कमी शिकलेलीच आहे ना मी. पाहिजे तर अंधश्रद्धा म्हण मला, माझी अंधश्रद्धाच आहे म्हण, पण देवा शपथ सांगते ग, माझ्या भावना खऱ्या आहेत. ह्या भावनांसाठी तरी ना गुरुजींनी ना एक छोटासा उपाय सांगितलाय करायला. करशील ना ग बाळा? मला वाटलंच होत तू नाही नाही म्हणणार. ते 10 वाजेपर्यंत तुम्ही दोघांनी झोपायचं, सूर्योदया आधी किंवा सूर्योदया पर्यंत तुम्ही दोघांनी उठायचं नाही.